मित्रांनो, आपले जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. सुप्रभात मंडळी, दिवस 7वा आणि आज आपण आहोत काजामध्ये. काजामधून आज आपण जाणार आहोत की मॉनेस्ट्रीला, जवळच इथून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती असेल. सो स्पिटी व्हॅलीला येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की मॉनेस्ट्री. आणि की मॉनेस्ट्रीला तुम्ही भेट नाही दिली तर स्पिटी व्हॅली तुम्ही काहीच बघितली नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण आता की मॉनेस्ट्रीला भेट देणार आहोत, त्याच्यानंतर जाणार आहोत चंद्रतालला. म्हणजे आज आपण बॅक प्रवास करतो आहे, म्हणजे परतीचा प्रवास करत आहोत. म्हणजे एक प्रॉब्लेम झालेला आहे, आपला जो काय गोप्रो होता माझा हिरो 5 गोप्रो, तो हिक्कीमलाच राहिलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली साहेब आता निघालेले आहेत आणायला. जा पण घाय करू नको, निवांत जा. हा, डायरेक्ट पोस्ट की मॉनेस्ट्रीला. ठीक आहे, सोलो येलो म्हणजे स्पितीच्या भटक्यांचा अड्डा. अनोळखी लोक, अनोळखी भाषा, अनोळखी प्रदेश या सर्वांना जोडणारा एक अनोळखी कट्टा. #JKVFamily. चला, निघायची वेळ झालेली आहे, बॅगा लोड झालेल्या आहेत. पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर आपण फायनली पोहोचलेलो आहोत की मॉनेस्ट्रीच्या इथे. की मॉनेस्ट्री म्हणजे की हे गाव आहे खाली तिथे, आणि तिथली ही मॉनेस्ट्री आहे. आणि किब्बर जी आहे ते अजून 5-6 किलोमीटर वरती आहे. आणि किब्बर या गावापासून लद्दाखसाठी एक ट्रेकसुद्धा असतो, सो ती लोकं करतात. आता या मॉनेस्ट्रीबद्दल अजून माहिती घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. इथे ऑलरेडी एक बोर्ड लागलेला आहे, तिथूनसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. आपण वरती जाऊन जर लांबा लोकांनी आपल्याला माहिती दिली तर अजूनच बेटर होईल. ये भी कितना सच है कि हर एक घर में जो भी बच्चा अभी पैदा होता है उसमें से एक बच्चा मॉन्क में चला जाता है और दूसरा बच्चा जो कुछ भी यहाँ का जो खेती बाड़ी है उसमें ज़्यादा ध्यान देता है, ऐसा कुछ हमने पढ़ा है. तो इसमें ये सच है, क्योंकि ये मेरे को पूरा वो डंखर के बारे में पता नहीं है, ताबों का लेटर शुरू हुआ है ऐसा बोलते हैं. हाँ, इस मॉनेस्ट्री का बहुत पहले से चल रहा है. जो अपर स्पीति है, जो काजा से ऊपर की तरफ है, वो सेकंड सन को मंग्स बनाते हैं. क्योंकि ये पूरा एरिया ही बुद्धिस्ट है, तो बुद्धिस्ट को बचाए रखने के लिए मंग्स जरूरी है. जरूरी है. तो हमारे जो विलेजर्स हैं, जो यहाँ के अपर स्पीति बोलते हैं, तो जॉन आपने पढ़ा ही होगा नीचे, तो राइट, तो जॉन मीन्स अपर स्पीति बोलते हैं, राइट. वहाँ के लोग यहाँ के स्पॉन्सर भी वही करते हैं, हमें जॉब वगैरह जो भी है जरूरत की सामान ज्यादातर वो लोग स्पॉन्सर करते हैं. मॉनेस्ट्री बघून झालेली आहे, पण ज्या व्ह्यूने आपल्याला बघायची आहे तर व्ह्यू तिकडूनच मिळणार आहे. सो आपल्याला तिथे थोडासा ट्रेक करत जावं लागणार आहे. खरं तर वेळ खूप कमी आम्हाला, कारण की आत्ता वाजलेले जवळपास 11:15 आणि आपल्याला चंद्रतालला किमान 3 वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. या कारणासाठी आपण स्पिटी व्हॅलीला आलोत, ते कारण म्हणजे हे की मॉनेस्ट्री. जगात दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही आहे, असे हे आपले ठिकाण आहे सर्व. म्हणजे जगातली लोक इकडे येतील आणि आपण नुसतं बोलतो की आपण बाहेर जावं, इकडे जावं, तिकडे जावं, त्यापेक्षा आपण आपल्या देशामध्ये जे सौंदर्य आहे ना ते पाहिलं पाहिजे आणि आपल्या देशातल्या पर्यटनाला जास्त चालना दिली पाहिजे. भाई 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 भाई, एक नंबर काम केलंस, घेऊन आला हा फायनली. म्हणजे आपण आता अशा ठिकाणी पोहोचलो आहोत, एक रस्ता जातो किब्बरकडे, एक रस्ता जातो चिच्चमकडे म्हणजे लोसरकडे. चिच्चम हे पाठीमागे तुम्हाला दिसते ते गाव,
पाठीमागे आणि किब्बर जे आहे ते वरती आहे या साईडला. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे किब्बर ही एक वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे ज्यामध्ये तीन महत्त्वाचे प्राणी आपल्याला बघायला मिळतील. पहिली तर गोष्ट स्नो लेपर्ड जो खूपच रेअरली बघायला मिळतो, दुसरी गोष्ट ब्ल्यू शिप जी आपल्याला काल बघायला मिळाली हिक्कीमच्या इथे, आणि तिसरा प्राणी म्हणजे हिमालयन आयबॅक्स. आता हे खूपच रेअरली बघायला मिळतात इकडे, त्यासाठी काही एक्सपिडिशन्स असतात, काही पर्टिक्युलर टाइम पिरियड असतो, त्या टाइम पिरियडमध्येच आपल्याला त्या प्राण्यांना बघायला येऊ शकतो इकडे. या गावामध्ये आत्ता आपण आहोत, थोडंसं पाणी पिण्यासाठी थांबलेलो आहे, पुढे लोसर आपल्याला जेवायला थांबायचं आहे. खूप उशीर झाला आहे पण काय करणं, गरजा पूर्ण करणं गरजेचं आहे. लोसरला पोहोचलेलो आहोत, जवळपास 2 वाजलेले आहेत आणि या ठिकाणाची जी उंची आहे ती आहे 13,382 फूट. आणि आता आपण चाललेलो आहोत खादडायला, कारण की जाम भूक लागलेली आहे. ह्याची मागणं शूट आपण काय भारी भारी घेतलेले आहेत माहिती आहे काय, उभं राहून गाडी चालवते भाई. लोसर या ठिकाणाबद्दल मला या ह्यांच्या हॉटेलच्या पुस्तकामध्ये थोडीशी माहिती मिळाली होती, तुम्हाला सांगतो. लोसर इज द गेटवे ऑफ द स्पिटी व्हॅली. गेटवे आहे हे आणि याच्यातील एल ओ, लो मीन्स वेस्ट आणि शार मीन्स ईस्ट. इट्स अल्टिट्यूड फ्रॉम सी लेवल इज 4,079 meters. द पॉप्युलेशन ऑफ द विलेज इज अप्रॉक्सिमेट 600 पीपल, म्हणजे 600 लोक या गावामध्ये राहतात. हिवाळ्यामध्ये बर्फाच्या चादरीमध्ये हे झाकोळलं जातं. हिअर अप्रॉक्सिमेट 4.5 feet स्नोफॉल पडतो. द मेन सेलिब्रेशन्स ऑफ द विलेज आर डॅचँग कार्मे इन विंटर आणि संगसोल डुकपा चिकझी इन समर. नेहमी वाचणार. अँड इन आउटोमन लोसर म्हणजे द स्पिटियन न्यू इयर. आउटोमन लोसर हे म्हणजे स्पिटीच न्यू इयर आहे. द पीपल ऑफ दिस विलेज आर व्हेरी हंबल, हे मान्यच करावं लागेल. इकडची लोक खरंच हंबल आहेत. महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सकाळी जसं की आपला गोप्रो त्या हिक्कीमलाच राहिला होता त्या पोस्ट ऑफिसमध्ये, आणि त्यांनी तो गोप्रो व्यवस्थित जपून ठेवला होता. आणि ते बोलत होते की उगस टुरिस्ट लोक ते उचलून घेऊन जातील, म्हणून आम्ही साईडला ठेवला होता. लोसरचा धसका घेतलेली मंडळी आहे ते, त्याबद्दल काहीतरी आता गप्पा गोष्टी चालल्या होत्या. नक्की कशाचा घेतला होता किंवा काय झालं होतं ते आता यांच्याकडूनच ऐकूया. झालं काय नक्की त्या दिवशी? त्या दिवशी असं झालं की आमचा ड्रायव्हर जो होता तो गाडी चालवत असताना त्यांनी पहिले आवाज आला खालतून, बर, तो सायलेन्सर खालती पडलेला होता, बर, आणि तो उतरून बघायला लागला की अरे सायलेन्सर पडला तर काय. तर मग तो सर्वांना उतरलं त्यांनी, बर, मग त्यांनी मला बोललं, तो बोलतो गरम गरम सायलेन्सर होता तो, आणि तो मला बोलतो सायलेन्सर पकड बोल. सायलेन्सर कसं काय पकडायचं एवढं गरम. आणि मग त्यांनी सर्व पाणी वगैरे काढले 10-चे 12-चे
आणि ते त्यांनी सर्व एका मॅटवर ठेवले आणि त्याच्यावरच तो झोपला. आणि मग मला बोलतो भैया बारा का पाना दी. हे काय तिथे हे बाहेर ये बाहेर ये. अरे कसलं भारी आहेस तू, मी आता हात नाही लावत जेवणार आहे मी. पण असू दे तू. अरे तू काय करतो, चावतो बोल, डायरेक्ट चावतो, चावायचं नसतं आहे, डायरेक्ट चावतो, डायरेक्ट डायरेक्ट. अरे एवढी हिंमत डायर इथे नाही. रॉंग पॉइंट पकडतो. तू खऱ्या मनाचा माणूस असेल ना त्यानं बापा. चिपकला मी निर्मळ मनाचा माणूस आहे बरं का, हे सिद्ध झालंय. चलो तर आपल्या बाईकरने इंडिकेशन दिलेले आहेत, तो तिथेच थांबलेला आहे पाठीमागे, खूप पाठीमागे आहे तो. आमच्या ह्या गाड्या पाठीमागे जाऊ शकणार नाहीत कारण की वळवायला जागा नाही. राजची गाडी खराब झालेली आहे, जगदीश घेऊन येतोय गाडी चालू चालू. मला असं वाटतंय ब्रेकचा प्रॉब्लेम असणार आहे. काय झालं जगदीश, पडला तो? टेम्परेचर बघा किती डाऊन झालेलं आहे. असं जे केवी लिहावं लागतंय आम्हाला आणि असं पुसावं लागतंय बघायला, बाहेरचं बघायचं म्हणलं. बाबा एकदाचा चंद्रताल लेकला मागच्या वेळी सुद्धा एवढाच उशीर झाला होता, एवढा म्हणजे थोडासा लवकर आलो होतो, त्यावेळी जरा जास्तच उशीर झालेला आहे. अजिबात अवघड आहे, इथली थंडी ट्रिमंडस नको वाटते. असं वाटते कधी आपल्या महाराष्ट्रात पोहोचू. तिला आधीच म्हणलं परत येणार का ट्रेकला. काय मैनी येणार का हे केलं तर मी नक्की. हिमालयामध्ये गाड्यांचा प्रॉब्लेम सतत होत असतो. आमची ही गाडी पुन्हा एकदा बंद पडलेली आहे, सगळ्या बाकीच्या गाड्या पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे मी जरा पुढे लीड करतोय. उसको फिर से नीच पीछे किया हुआ गियर आगे करने नहीं आ रहा है. गाडी अटकी आहे वैसे. -5 बाप रे. हो म -5 झाले आता. शूज बाहेर काढायचे, शूज बाहेर काढ. हा ओ वाघाचा माझा टेंट. बर बर, सगळेजण आता आपापल्या टेंटमध्ये सेटल झालेले आहेत. काय केलं आम्ही की त्या गाडीमध्ये जेवढे पण लोक होते ती लोक आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट केली. दुसरी गाडी जवळच होती त्यामुळे शिफ्ट केलं लगेच आणि खाली घेऊन आलो सर्वांना, सगळ्यांच्या बॅगा वगैरे घेऊन आलो.
आता त्या गाडीचा प्रॉब्लेम असा झाला आहे की म्हणजे रस्तेच असे आहेत की टर्न घेण्यासाठी मागे रिटर्न घ्यावा लागतो आणि मग तो टर्न घ्यावा लागतोय. ऍक्च्युली धनंजयने मला सांगितलं की तिथे टेंट आहे, त्या टेंटमध्ये तुम्हाला एक तंदूर लागेल आणि तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता. आणि मला गरज होती, खूप गरज होती, त्यामुळे मी सॉरी सो या इथे काही इस्रायलचे फ्रेंड्स मला भेटलेले. The language I speak is Marathi. Marathi. From Maharashtra. I speak Sanskrit. Oh, really? Yeah. Superb. Yeah. I mean, you're joking, huh? Yes. Okay, cool. Yeah. So what I said just now, chaha gheu yat. Chaha gheu yat. Chaha gheu yat. Chaha gheu yat. Yes. You did it. Yes. What does it mean? I'll talk to you. No. Let's have a tea. Let's have a tea. Yes. This is chai. Yeah. Yes. Where is the tea? No. Chaha is the tea. Chai. Yes. Acha bacha. Acha bacha. That's the Hindi word.